स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आज महालक्ष्मी विसर्जनाचा कार्यक्रम आहे आणि म्हणजेच महालक्ष्मी उठणार आहे तर त्यासाठी आंबील चालू आहे आज आंबिलचा प्रसाद असतो आंबिल आणि फुलोऱ्याला जी पुरी ठेवलेली आहे ती आणि करंजी तर याचा नैवेद्य असतो आज आंबिल चालू आहे शा शाळू किंवा दादर आणि हे जर तर ज्वारीची पीठ ज्वारीसारखीच आहे शाळू तर ते पीठ घेतलेलं आहे दही आणि दह्यामध्ये ते पीठ मिक्स करून पाणी प्रमाणात टाकून म्हणजे शिजलं पाहिजे दे या पद्धतीने पाणी टाकून ते पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आणि पूर्ण आटेपर्यंत त्याला फिरवतच राहायचं जसं आपण कढी करतो त्याच पद्धतीचं आहे पण याच्यामध्ये मीठ तिखट काहीही टाकलेलं नाही फक्त शाळूचं पीठ आहे दही आहे आणि पाणी तर इकडे जे अगोदरच्या दिवशी दोरे घातलेले होते महालक्ष्म्यांच्या गळ्यामध्ये त्याला जानवं म्हणतात आमच्या इकडे तर ते जानव्यातले काही दोरे काढून घ्यावे लागतात आणि त्याचे पण परत भाग करावे लागतात दोघींच्या डोक्यावर भारे देण्यासाठी आणि इकडे किट्टूचं चालू होतं खेळणं तर ते दोरे चालू आहे काढणं आणि हे दोरे जे काढल्यानंतर याच्यामध्ये पानं फुलं वेगवेगळ्या झाडाची वेग वेगवेगळे वेग वेग पानं त्यानंतर काही फुलं असले तर फुलं त्यानंतर करंजी आणि ह्या ननदबाई आहेत मोठ्या सासऱ्यांची मुलगी आहे मुल आणि ही जाऊ आहे दुसरी आम्ही दोघीच जावं आहे बाकी ननद वगैरे काही नाही आम्हाला पण मोठ्या सासऱ्यांना आहे तर ते आलेले होते त्यांच्याकडे महालक्ष्म्या नव्हत्या यावर्षी तर त्या इथे आल्या आणि हे झा जा, झाडाचे जे पानं आहेत वेगवेगळ्या ते त्यानंतर दुर्वा आणि अगोदरच्या दिवशी जे भारे ठेवलेले होते महालक्ष्म्यांच्या डोक्यावर फुलो ते फुलोऱ्यातली पुरी करंजी त्यानंतर जे खोबरं ठेवलेलं होतं त्याचा छोटासा तुकडा आणि अगोदर जे जुने सोळे असायचे त्याची जी, जी दशी म्हणजे त्यातलाच एक थोडासा धागा काढून घेण्याची पद्धत होती आता सोळा नाहीचे त्याच्यामुळे सोळा नाही त्याची दशी किंवा धागा घेत नाही पण अगोदर जेव्हा होते तेव्हा ते घेत होते त्यानंतर घोंगडीचा पण धागा घ्यायचा तर आता घोंगडी पण कोणाच्याचकडे नसते तर त्याच्यामुळे ते तेही सापडणं शक्य नाही तर त्या ह्या दोन प्रथा थोड्या कमी झाल्या आता आणि हे गाठी पाडण्याची जी पद्धत सुरू आहे ही या जाऊच्या घरची आहे माझ्या तर हे दो तीन नंबरच्या सासऱ्याची सून आहे ही आवा वाड्यातच घरं आहे त्याच्यामुळे शेजारी शेजारीच आहे सर्व आणि आता आमच्या घरच्या चालू आहे गाठीपाडणं तर पूर्ण साहित्य घेऊन फुलं हे, हे सर्व धाग्यामध्ये एक एक गाठ करून तर ते पण सात अकरा या पद्धतीनेच बांधायचे आणि धागे पण तसेच काढावे लागतात अकरा काढले तर त्याचे अर्धे करायचे त्यानंतर गाठीपाडल्यानंतर नैवेद्य आणि आरती हे दोन कार्यक्रम असतात आणि ज्या गाठी पाडलेल्या आहे जे धागे आहे त्याची बरोबर असा भारा बांधावा लागतो जसं शेतामधले जो लोकं आहेत ते गवताचा भारा वगैरे बांधतात त्या पद्धतीचं थोडी अशी गुंडाळी करून ते करावे लागते आणि आज अगोदरच्या दिवशीच्या ज्या वाती जाळलेल्या असतात समोर नैवध्या दे दिवेल जा लावलेले असतात त्याच्या वाती घेऊनसुद्धा आरती करावी लागते ते वाती पण जाळून टाकाव्या लागतात आणि इकडे आरती सुरू आहे आरती झाल्यानंतर ते भारे परत त्यांच्या डोक्यावर द्याव्या लागतात हळद कुंकू वगैरे लावून आणि आजचा प्रसाद असतो तो जे चिबड असतं काकडीसारखाच आहे तो प्रकार एक तर चिबड असतं काही भागामध्ये त्याला वाळूकसुद्धा म्हणतात आमच्या इकडे पिकलेलं असलं त्याला वाळूक म्हणतात आणि जे कच्चं असतं त्याला चिबड म्हणतात तर त्याचा प्रसाद त्याच्यावर साखर टाकायची आहे आणि तो प्रसाद प्रत्येकीच्या ओटीमध्ये दे देऊन उखाने घ्यायला लावतात तर उखाने काही इथे घेतले नव्हते कारण सगळ्यासारख्याच होत्या तर ते घ्यायची पद्धत आहे आणि आता इथे चालू आहे भारी ठेवणं आरती वगैरे झाल्यानंतरच हे भारे ठेवतात आणि हा आहे तो प्रसाद तर तो ओ मध्ये देऊन ते चालू आहे अरे हे ननदबाई ठेवत आहे आमच्या आणि त्यानंतर या खारी खोबऱ्याविषयी पण विचारलं होतं मला एक बऱ्याच कमेंट आला याच्याविषयी पण अगोदर चालत आलेली प्रथा आहे त्याच्याबद्दल मला एक असं माहिती नाही आहे जास्त आणि हे मोठ्या सासूच्या घरच्या आहेत महालक्ष्म्या तर या ज्या पुतळ्यासारख्या आहे याची पण कमेंट आलेली की ह्या कुठे आहे तर त्या बाजारामध्ये सहज भेटून जातात त्यांना साडी वगैरे नेसवण्याची ने आवश्यकता नाही जसे बाहुले आहे तसे आणून नुसते उभे केले की होऊन जातं आणि हे परत दुसरे सासरे आहे त्यांच्याकडच्या गाठी पाडणं सुरू आहे आज गाठी पाडण्याचंच जा चालू असतं आणि ह्या जे व्हिडिओ आहे छोटे छोटे श्रेयाने काढून आणलेले आहे हे परत दुसऱ्या सासरे जाऊच्याच घरच्या आहेत ह्या पण महालक्ष्मी ह्या थोड्याशा अशा लाकडासारख्या आहेत त्यांचे हात वगैरे असं थोडंसं लाकडाचे आहे आणि सजावट या पद्धतीने केलेली आहे तिने आणि ही देराची मुलगी आहे माझ्या तर प्रत्येका प्रत्येक जे काही आहे थोड्याशा आमचे म्हणजे घरातल्याच महालक्ष्मी आहेत त्या दाखवलेल्या आहेत छोट्या छोट्या क्लिप त्या आहेत आरती करणाऱ्या होत्या माझ्या मोठ्या सासूबाई अगदी माझ्या सासूबाईंच्या पण चुलत जाऊबाई आहेत त्या तर त्या होत्या त्यांची आरती राहिलेली होती आरतीच्या वेळेवर त्या हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर त्या आल्या त्यांनी आरती वगैरे केली आणि म्हाताराबाईंची आरती ही या पद्धतीची होती आणि ह्या ज्या महालक्ष्म्या दिसते ना तर त्या जवळपास आमच्या घराण्यातल्याच आहे चुलत देर किंवा सक्के देर असे जे काही आहे त्यांच्याच आहे आणि आज आता मंगळवार आहे तर महालक्ष्मी जर विसर्जन असलं दरवर्षी आणि दुसऱ्या दिवशी जर बुधवार आणि शनिवार जर नसेल तर आमच्या इकडे महालक्ष्म्या थोडं संध्याकाळी हळद कुंकू लावून कळस वगैरे हलवून ठेवतात पण त्यांना उचलत नाही तो उचलण्याचा कार्यक्रम असतो तो सकाळी 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 अगदी दिवस निघायच्या वेळेला तर तेव्हा पूर्ण आवडतात पण यावर्षी आलेला आहे बुधवार त्याच्यामुळे संध्याकाळी पाच साडेपाचचा जो मुहूर्त आहे दरवर्षी मुहूर्तावरच त्यांचं विसर्जन होतं पण मुहूर्तावर फक्त कळस हलवून ठेवणे किंवा थोडंसं असं महालक्ष्मी थोडे हलवून वगैरे ठेवतात पण पूर्ण त्यांचं साहित्य वगैरे काही काढत नाही मॅन बुधवार आलेलं आहे त्याच्यामुळे काहीच नाही ठेवायचं तर साडेपाच वाजताचा मुहूर्त होता तो तर त्या मुहूर्तावरच चालू आहे त्यांचं चालू आहे पूर्ण साहित्य काढून सर्व असं व्यवस्थित एका साईडनंच ठेवावं लागतं आणि हे धागे पत्री जे काय असतं ते नदीमध्ये त्यांचं विसर्जन असतं तर ते पण ठेवतात ता, आणि एखालचे जे दोन मुखवटे आहे तर ते इथेच राहतील पण जे अगोदर दाखवलेले पहिल्या व्हिडिओमध्ये हो तर ते दोन शेतामध्ये जातील शेतामध्ये पण त्यांच्यासोबत पुरी आणि करंजी एक द्यावी लागते आणि ते मुखवटे ठेवून ते आरती कापूर वगैरे जे काही असतं ते सर्व करून ते पण शेतामध्ये वर्षभर राहतं पावसामध्येच ते थोडंसं हे होत जातं तर हे आता महालक्ष्मींचे पूर्ण व्हिडिओ इथे झालेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद